हॅलो मित्रमैत्रिणींनो, आपण महाबळेश्वर दर्शनासाठी आलेलो आहे. बघा, 100 रुपये फी आहे बसची, आणि सगळं महाबळेश्वर दर्शन या बसने होते. आपण आता शिवकालीन खेडेगाव ट्रॅडिशनल विलेज हस्तकला केंद्र यामध्ये आपण आज प्रवेश केलेला आहे. सकाळची 10 वाजताची बस आम्ही पकडलेली होती, आणि 1 तासाच्या 8 मध्ये आम्ही या स्पॉटवर येऊन पोहोचलेलो आहे. इथे बघा, प्रारब्धचे पप्पा आणि प्रारब्ध समोर चाललेले आहेत, आणि माझी रेकॉर्डिंग सुरू आहे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझा पण थोडं शूट घ्या, त्यांनी माझा पण व्हिडिओ घेतलेला आहे. मी ते सगळ्यांना हाय करत आहे. तुम्ही कसे आहात सगळे, मजेत ना? चला तर मग आपण आज हस्तकला केंद्रामध्ये भेट देऊया. इथे बघा, तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर हत्ती बनवलेला आहे. हे सगळं मातीचं बनलेलं आहे. ते बघा किती रमणीय परिसर आहे, किती सुंदर असं वातावरण दिसतंय तुम्हाला. मला इथलं वातावरण इतकं वाटलं की असं वाटलंय तिथून निघावंच नाही, इतकं सुंदर असं वातावरण तिथे होतं. हे बघा, वेगवेगळे वस्तू तुम्हाला इथे मिळतील. शिवकालीन काळातले सगळ्या वस्तू इथे अवेलेबल होत्या. हा मुख्य प्रवेशद्वार आहे, आणि याच्या बाजूला शॉप्स आहेत, आणि तिथे सगळे हाताने बनवलेले वस्तू मिळतात. फुलांची झाडे वगैरे तुम्ही बघू शकता, सगळं नॅचरल आहे इथे. वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, फुले, फळे, पाने, चित्र, मूर्त्या, सगळं काही इथे देखणीय आहे. इथे बघा, शिवकालीन खेडेगाव इथे लिहिलेला आहे. हा मेन दरवाजा आहे. 2 राजदरबारी इथे उभे केलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणून लोक इथे भेट द्यायला आलेले होते, आणि इथे प्रत्येकाला 50 रुपये फी होती. म्हणजे आम्ही दोघं, तर आम्हाला 100 रुपये इथे तिकीट लागलेली होती. इथे बघा, राज्यपाल जे चित्र दिलंय, केशरी यांची कोशारी, कोशारी. इथे बघा, शुद्ध प्युअर हनी मधून हनी मिळत आहे. इथे बघा, समोर युद्धाचं चित्र इथे दाखवलंय. मॅपद्वारे इथे चित्र दाखवण्यात आलेलं आहे. बघा, बघू शकता तुम्ही प्रतापगडाचे युद्ध या मॅपमध्ये दाखवण्यात आलेले. या युद्धामध्ये कोणकोण सामील होते, कुठे कुठे यंत्रणा राबवण्यात आलेल्या होत्या, अण्णाजी रांगणात, पासलकर, बांदल, कान्होजी जेदे, टेंबे, सिमिलकर, असे सगळे लोक या युद्धामध्ये सामील होते. शिवाजी महाराजांसोबत अफजलखानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला होता. इथे बघा, कोयना नदी वगैरे या मॅपमध्ये दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही आले तर नक्की मित्रमैत्रिणी इथे भेट द्या महाबळेश्वरला. बघू शकता चित्र, किती देखणीय चित्र आहेत. बघा किती सुंदर आर्ट आहे ना, त्या काळातलं एवढं सुंदर असं देखावा आपल्याला दिसून राहिलेलं आहे. इथे बघा, युद्धाचे चित्र, शिवाजी महाराजांच्या बहुतेक दरबार लागलेला आहे. इथे इथे न्याय देण्यात येत आहे. चित्रामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेलंच आहे. बघू शकता माझा प्रारब्ध इथे बघत आहे चित्रांना. मी इथे थोडं फोटोशूट केलेलं होतं. मला तर हा परिसर खूप आवडला मित्रांनो. तुम्ही नक्की नक्की आणि नक्कीच भेट द्या. आपल्या जुन्या वस्तू जतन करण्यासाठी, आपल्या स्मरणात राहाव्या यासाठी आपण नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. चित्र आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून एक आठवण म्हणून आपण ठेवली पाहिजे सोबत. बघू शकता जसं जसं समोर चाललो तसतसे रंगीबिरंगी प्रकारचे चित्रे. हे बघा, बघू शकता की तुम्ही इथे राजदरबार लागलेला आहे शिवाजी महाराजांचा. किती छान चित्र आहे ना. हा बघा, एक अजून दरवाजा आहे. पुराणी काळातला, पुराण्या जमान्यातले बघा कसे दरवाजे आहेत. हे बघा, इथे तुतारी वाजवताना दाखवण्यात आलेला आहे. हे आतमध्ये प्रवेश करायची 2 दार आहे, एक इथून निघण्यासाठी आणि एक आतमध्ये जाण्यासाठी. प्रतापगडचा किल्ला बघा, चित्र कसे पद्धतीने बनवलेले आहेत. मला इथलं वातावरण इतकं आवडलं मित्रांनो की काय सांगू असं वाटत. तिथे निघावंच नाही, परंतु वेळ कमी असल्यामुळे आम्हाला
लवकरात लवकर सगळं आटपाव लागलं. छान बघू शकता तुम्ही, गाय आहे बघा, झोपडी. जेवढं टिपता येईल तेवढं मी असं रमणीय वातावरण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केलेलं आहे. बघू शकता मशाल घेऊन दाखवण्यात आलेलं आहे. आम्ही खूप सारं फोटोशूट केलं आहे मित्रमैत्रिणी इथे. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सैनिक भाले घेऊन आहेत, तलवारी घेऊन आहेत. आणखी समोर गेल्यावर बैलगाडी होती तिथे. हे बघा कुंभार चाक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झाडे. हे बघा शेळी पाळणारा बैलगाडीवर इथे पण वेगवेगळे फोटोशूट होत होते. आम्हाला पण थोडस वेट करावं लागलं आहे. बघू शकता तुम्ही प्रारब्धचे पप्पा आणि प्रारब्ध समोर गेलेला होता फोटो काढण्यासाठी. माझा घर नाही तो. असं रमणीय वातावरण आहे मित्रमैत्रिणी, असे खेडेगावातच आपल्याला हे वातावरण पाहायला मिळते. म्हणून कधीतरी स्वतःला अशी मोकळी द्यायलाच पाहिजे आपण. वेळात वेळ काढून स्वतःसाठी आपण आनंद घेण्यासाठी कुठेतरी गेलं पाहिजे. आपलं मन प्रसन्न होतो आणि सगळं नीट होते. हे बघा मी इथे बैलगाडीवर उभी झालेली होती आणि थोडस व्हिडिओ आणि फोटो घेतलेले आहेत. तिथे पुढे गेल्यानंतर बघा सुतार, सुतारच म्हणतात ना. बघा हे काय बनवत आहेत इथे, अवजारे बनवत आहेत बहुतेक. इतकं सुंदर असं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत बघा. असं सगळं डोळ्यात टिपून ठेवावं असं वाटत होत. वाता ऊन तर होतीच, परंतु हे सगळं बघण्यात असं आल्हाददायी वाटत होत. तशी बोचणारी ऊन नव्हती, परंतु खूप छान असं वातावरण असल्यामुळे सगळं मन त्याच्यामध्येच रमलेलं होतं. प्रारब्ध प्रारब्ध पण खूप एन्जॉय करत होता, त्याचे पप्पा पण खूप एन्जॉय करत होते. मला पण खूप आनंद वाटत होता हे सगळं बघून. हे बघू शकता तुम्ही झाड लावताना, माळी आहे इथे. हे बघा हे जे आहे पक्षी ओरिजिनल नाही आहेत मित्रमैत्रिणी, झाडावरचे बनवलेले आहेत. इथून एक आणखी छोटासा मार्ग काढलेला आहे बघू शकता. गाय वासरू हे सगळं तयार करण्यात आलेलं आहे मित्रमैत्रिणींना. बघा बाजूला जात आहे, इथे पण फोटोशूट होते. वेगवेगळे प्रकारचे फोटोशूट काढून सगळे आपला आनंद. इथे बघा, इथे बघा, हे असं करा तुम्ही. मी इथे म्हणत होती की तुम्ही नाही जरा व्हिडिओ आणि फोटोशूट काढत होती. गिरणी होती इथे, पीठ दळायची सॉरी जात होत. तर मी पण थोडस ट्राय केलं, मग माझं बाळ आलं जवळ, तो पण फिरवायला लागलं जात. आम्ही एन्जॉय केलं, थोडं फोटोशूट केलं, व्हिडिओ केले. छान वाटत असं आनंद, खूप 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 आनंद. बघू शकता तुम्ही मी किती आनंदी आहे. माझं बाळ पण बघू शकता तुम्ही किती आनंदी आहे. आतमध्ये एक छोटस असं भाकरी थापताना एक महिला दाखवण्यात आलेली आहे. पण हे चूल मात्र ओरिजिनल आहे मित्रमैत्रिणींनो. काळ्या वगैरे जाळल्या आल्या होत्या तिथे चुलीमध्ये. आणि हे जुन्या वस्तू